नमस्कार, मी नंदिनी चौधरी. हॅव अ नाईस डे. आजचा दिवस तुम्हाला मस्त आनंदी शुभ जाऊ. पातीचं पीठ परत एकदा छान भरपूर मळून घेतले आणि असं गोळे करून घेतले. आता आपण एकटेच असलं आणि 50 चपाती करायचे असतील तर पहिला 10-10 गोळे करायचे असे. 10-10 पहिला 10 लाटायचं, दुमडायचं, लाटायचं, भाजायचं, परत 10 लाटायचं. असं केलं ना पटकरून 5 लाटी तसं चपाती लाटून होतात, खूप फास्ट होतात. आज आपण 20 लोकांच्यासाठी दाल तडका कसं करायचं हे पाहूया. कुकर गार झालं, हे पहा डाळ छान शिजली आणि भात पण खूप मस्त होतं आहे. फुल्ल भात झाले, डबल तिब्बल झाले. आता आपण हे भात गार करून घेऊया. तेल 1 चमचा, कढीपत्ता, बटर 1 चमचा. तेल घालून बटर घाला म्हणजे करपत नाही. वरून आणि परत एकदा फोडणी द्यायचं आहे. अक्के जिरे, त्याचा 1 तुकडा असा अक्का घाला आणि नंतर भाजी झाल्यानंतर ना ते काढून ठेवायचं, परत भाजीला वापरता येतं. लवंग 4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि अक्के जिरे 2 मिनटं भाजून घ्यायचं. एक मोठा कांदा एकदम बारीक चॉप करून घ्यायचं. लसूण, एक लसणाचा गड्डाना असं बारीक कट करून घेतले आणि कांदा दोन मिनिट भाजून घेऊया. हळद, थोडंसं हिंग पावडर, कांदा सोनेरी कोपरे भाजूया. लसूण भाजलेलं वास छान आलं, सोनेरी कलर आला. 2 छोटे टोमॅटो प्युरी करून घेतले. तेल कुटूपर्यंत भाजून घेऊया. डाळ थोडस फ्रेश असं फ्रेश करून घेऊया. आलं किसून घ्या. कांदा भाजताना आलं टाकायचं नाही. कांदा भाजून झाल्यानंतर जेव्हा आपण टोमॅटो टाकतो त्यावेळेलाच आलं घालायचं. टोमॅटो 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया.
कसुरी मेथी थोड़स बारीक करून टाक, कसुरी मेथी टाकल्यानंतर ना वास छान येतो। टोमॅटो छान ना गोळा तयार झाला, गॅस एकदम बारीक करा। किचन किंग मसाला हाफ टीस्पून घाला। किचन किंग मसाला वापरला तर दुसरं कुठलंच मसाला वापरायला लागत नाही, गरम मसाला, गोडा मसाला वगैरे। धनजीरा पावडर हाफ टीस्पून, दोन मिनटं मसाला भाजून घेऊया। मसाला छान भाजलो। काश्मीरी प्लेन तिखट एक टेबलस्पून, तुम्हाला त्याच्यात आवडत असतील ना मिरचीचे बारीक तुकडे करून घाला। एक सेकंद भाजून घेऊया। मीठ चवीनुसार, थोडस गुळ किंवा साखर घाला, कारण आपण टोमॅटो घातलंय बॅलन्स होण्यासाठी साखर घालायचं। टोमॅटो घातलं ना थोडस साखर घालायचंच, साखरेच्या वाटणीचं गुळ वापरलं तरी चालतं। छान भाजलं, वास मस्त यायला लागलाय। आता आपण शिजवलेला डाळ घालून घेऊया। डाळ पण मसाल्यात एक मिनिट भाजून घेऊया म्हणजे छान लागतो। दाल फ्रेममध्ये पाणी घालताना दोन माणसांना एक वाटीप्रमाणे पाणी घालायचं। आता हे डाळीचं प्रमाण आणि पाणी, पाणी पाच वाट्या पाणी घालते म्हणजे 10 जणांचं झालं आणि डाळ 8 जण होतात। हातावर थोडंसं घ्या आणि पेस्ट बघा, एकदम मस्त झालंय। आता आपण झाकून शिजवून घेऊया। एक पातेले घेतले, तेल, एक चमचा तूप घाला, टेस्ट छान येते। तेल तापलं, एक चार दाणेच अख्खे जिरे टाका। जिरे तळतळले, कढीपत्ता, असं लसूण ना नुसतं ठेचून घ्या, थोडंसं बारीक करून घ्या। गॅस बारीक करा आणि लाल बेळगी मिरची, दोन मिनटं भाजून घेऊया। लसूण ना थोडंसं सोनेरी होऊ दे।
लसूण फेंट सोनेरी झाला, गॅस बंद करा। प्लेन काश्मीरी तिखट घाला, कलर छान येतोय, थोडंसं तिखट टाका। कोथिंबीर, दाल तडका पूर्ण शिजल्यानंतर आपण सर्विस बॉलमध्ये काढतो ना, तेव्हा तो दाल तडका त्याच्यावर टाकायचा। गॅस बंद केले, तडका तयार झाला, दाळ छान शिजलं। गॅस बंद कर, जीरा रेस करूया। एकच चमचा तेल घाला, म्हणजे तूप घट्ट होत नाही। फक्त तुपात केलं ना भात गार झालं ना, किंवा बटर घाला। मी आता तूप वापरते, घरी करताना आपण तूपच वापरायचं, घरचं तूप। दोन चमचा तूप घातले, ह्या चमच्याने दोन टेबलस्पून जिरे आणि हाफ टेबलस्पून शहा जिरे घाला। शहा जिऱ्याने टेस्ट खूप छान येते। जिरा राईसमध्ये एक चार दाणे शहा जिरे घालायचे जिऱ्याबरोबर। कोथिंबीर, गॅस बंद करा। जिरे खूप करपायचे नाही, नुसता थोडेसे भाजून घ्यायचे। गॅस बंद केले, आपली जिरा राईसची फोडणी तयार झाली। आता आपण त्याच्यात भात घालून घेऊया। एप्पा, भात किती छान शिजलाय, म्हणजे खूप किच्च पण होत नाही आणि बरोबर होत आहे। राईस ह्याचं ना कुकरचा खूप उपयोग होतो अशा वेळेला। भात गार झाले ना असं मोकळा करून घ्यायचा आणि घालायचं जिरा राईस। बघा की किती सुट्टा झालाय, आणि अखंड आहे, अजिबात तुकडे होत नाही। भात तयार करून ठेवायचं आणि जेवायच्या वेळेला खाली तवा ठेवून गरम करायला ठेवायचं। एक चमचा वरून तूप सोडा। चपाती बघा किती मऊ मस्त झालं, एकदम मऊ। आणि हे बघा पातळ किती झालेत, बोटं दिसतात, खूप पातळ मस्त चपाती झालेत। जरा दूध आणि ना साय घालायचं, ते 50 चपाती केले बघा। थोडस गार करून ठेवायचं, कोण कोण वर्तमानपत्रावर तयारी करून झाली। सगळे तडक्याचं फोडणी घालून ठेवले, दाल फ्रायचं फोडणी घालून ठेवले, जिरा राईस तव्यावर ठेवायचं आणि गरम करायचं, छोले भाजी
कलर बघा किती मस्त आले. जेवायच्या पहिला अर्धा तास आधी गरम करायला ठेवायचं. दाल फ्राय देता हा, त्याच्यावर फोडणी घालायचं. खिरीची तयारी. वर साखर घालून ठेवले. खिरीची सगळी तयारी करून ठेवली. त्याच्यावर साखर पण घातले. दाल तडका. 50 चपाती केले. छोलेवर कांदा आणि कोथिंबीर घालण्यासाठी कांदा बारीक करून ठेवले. ओनियन रायता. ही सगळी अशी तयारी करून ठेवली. आता जेवताना सगळं गरम करायचं आणि द्यायचं. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. हे जे प्रमाण सांगितले ते बरोबर 20 ते 22 लोकांना जिरा राईस पास होतो. आणि एकदम सोपे. कधी पण ना भात उकळून आपण पाणी काढतो ना, तसं कधीच पाणी काढायचं नाही. कारण त्या पाणीमध्येच सगळं सत्व असतं आणि आपण ते पाणी काढून टाकतो. तर प्लीज भातातलं पाणी कधीच काढून टाकत जाऊ नका. पाणी कमी घालून कुकरला शिट्टी करून घ्या. भात छान होतो सुट्टा. पण पाणी काढून टाकू नका, कारण त्यात सगळं सत्व असतं आणि आपण तेच पाणी काढून टाकतो. ओनियन रायता होतं आणि खीर व्हिडिओ काढायचं विसरलेच. खिरीचं वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.